नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीराज या चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा या गावामध्ये। तर आज आपण चिया शेती याविषयी पाहणार आहोत। तर आज आपल्यासोबत आहेत सतीश वाघमारे। तर त्यांनी ही जी काही चिया शेती आहे ती चिया शेती केलेली आहे। आपण त्यांची आज आपण त्यांची मुलाखत घेऊ आणि त्यांच्याकडून या चिया शेतीविषयी थोडक्यात माहिती घेऊ। तर मग तुम्ही सर्वात अगोदर हे मला असं सांगा की ही जी काही चिया शेती आहे याची किती क्षेत्रावर तुम्ही याची लागवड केलेली आहे? एक एकरमध्ये याची लागवड आपण केली आहे। एक एकरमध्ये म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केलेली आहे। तर मग त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करताना याच्यामध्ये अंतर किती ठेवलेलं आहे? अंतर 18 इंच असं एक अंतर ठेवलं। हां, म्हणजे 18x4 अंतर याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांनी, 18x4 इंचचं। तर मग तुम्ही एक एकर याच्यामध्ये पेरणी करताना तुम्हाला हे सीड जे काय म्हणजे बियाणं जे काय ते किती बियाणं लागतं? एक एकरमध्ये 2.5 किलो असे बियाणं प्रति लागतं। 2.5 किलो बियाणं, तर मग ते तुम्ही काय किलो दराने बियाणं? 600 रुपये किलो। म्हणजे खूप कॉस्टली सीड बसलेलं आहे त्याला। तसं म्हणजे इतर मार्केटमध्ये रेट आपण जर पाहिला बियाणाचा तसं 1000 रुपये प्रति किलोप्रमाणे बियाणं भेटतात, पण त्यामध्ये थोडं महाग भेटतं। तर मग तुम्ही आता हे जी काही लागवड केल्यानंतर याला काही खत फवारणी काही केलेलं आहे का? तसं काहीच केलं नाही, खत फवारणी म्हणजे खत फवारणी वगैरे तसं काही यांनी केलेलं नाही, म्हणजे याच्यावरती रोग वगैरे काही पडत नाही आणि खत देण्याचं पण याला काही तशी आवश्यकता वाटत नाही। तर मग आता मध्यंतरीमध्ये जे काही म्हणजे पाऊस आकडला होता, जवळजवळ 6 महिने पाऊस नव्हता, तर मग त्या काळामध्ये तुम्ही याच्यामधलं याला काही पाणी वगैरे काही दिलं का? एक पाणी। तर मग आता तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता एक पाण्यामध्ये हे पीक जे काय ते कमरेला लागत आहे आणि त्यांनी याच्यामध्ये कुठलंही म्हणजे पेरणी केल्यानंतर कुठलाही खर्च केलेला नाही, तर कमी खर्चामध्ये हे एक चिया पीक जे काय ते चांगल्या प्रकारे येत आहे। तर चिया पीक जे काय मूळ आपण जर पाहिलं तर हे अमेरिकेमधलं जे काही मेक्सिको शहर आहे त्यामध्ये हे मूळ तिथलं पीक आहे, परंतु अलीकडल्या काळामध्ये भारतामध्ये हे काही पीक आहे हे अलीकडल्या काळामध्ये शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये याचं उत्पादन घेत आहेत। उत्पादन याच्यामध्ये घेताना म्हणजे कुठलंही जंगली प्राणी असो अथवा नीलगाय असो हरिण असो ससे जे काही जंगली प्राणी आहेत त्यापासून याला कुठलाही त्रास नाही, आणि जे काही आपले पाळीव प्राणी पण आहेत म्हणजे मेंढी असो अथवा शेळी असो तर हे कुठलाही प्राणी याला खात वगैरे काही नाही, त्यामुळे हे शेतकऱ्यासाठी एक चांगलं वरदान ठरणारं पीक आहे। तर मग आता तुम्ही मला असं सांगा की आता हे जवळजवळ पीक तुम्ही एक एकर क्षेत्रावरती लागवड केलं आहे, तर मग आता हे किती दिवसाचं झालं आहे तुम्ही पेरून? हे सरासरी 2.5 महिने। 2.5 महिन्याचं, आणि आता जवळजवळ 1 महिन्यानंतर हे काढणीस येईल म्हणजे। तर मग याच्यामध्ये अजून तुम्ही म्हणजे काही याला खुरपणी वगैरे काही केलेलं आहे का? एक खुरपणी केलेली आहे। म्हणजे एवढं म्हणजे काही खर्चिक हे पीक नाही आहे। तर मग आता याला जे काही सिच्युएशन असते हे चिया म्हणजे फुलं येणे आणि फुलानंतर त्याला बोंड येणे आणि त्याच्यामध्ये बारीक जे काही बिया असतात, तर हे चिया जे काही हे आयुर्वेदिक पीक आहे आणि आयुर्वेदामध्ये याचे फायदे असतात। जे काही आयुर्वेदिक कंपन्या असतात त्या जर शेतकऱ्यांसाठी ठरलं तर याच्याविषयी म्हणजे हे बियाणं याचं ॲग्रीमेंट वगैरे करणे, शेतकऱ्यांनी एक मार्केट रिसर्च करणे आणि त्यानंतर हे चिया पीक लावल्यानंतर तर शेतकऱ्याला एक चांगलं उत्पादन भेटू शकतं। म्हणजे जर एखादी कंपनी तुमच्यासोबत ॲग्रीमेंट करत असेल अथवा एक कोणी ठराविक भाव देऊन तुमच्यासोबत हे जर खरेदी करत असेल तर एक शेतकऱ्यासाठी चांगलं आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्याचा असा फीडबॅक भेटतो की मार्केटमध्ये याची म्हणजे मार्केटमध्ये घेण्यासाठी याची त्रुटी आहे ती घेत नाहीत म्हणून। तर त्यांच्यासाठी अगोदर शेतकऱ्यांनी मार्केटचा रिसर्च करणे, अभ्यास करणे आणि नंतर हे पीक करणे हे चांगलं आहे। तर मग याच्यामध्ये अजून तुम्ही काही म्हणजे असा खर्च केलेला आहे का इतर भाऊ? तर मग आता एवढं काही खर्च नाही म्हणजे त्याच्यानंतर असं हे डायरेक्ट तुम्हाला काढणीला आता एक 25-30 दिवस म्हणजे 1 महिन्यामध्ये हे काढणीला येऊ शकतं। तर तुम्ही असं पाहू शकता एक म्हणजे याचा हे असं पान तोडून आपण वास जरी घेतला तरी हे वास म्हणजे एक चांगला प्रकारचा वास म्हणजे येतं याचा औषधावानी आणि हे असं प्रकार म्हणजे एक सूर्यफुल टाईप जसं काय पान आहे त्याचे, तर अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि एक एकर क्षेत्रावरती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यांना किती याच्यामध्ये उत्पादन भेटतं काय वगैरे ते आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूयात। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।